नमस्कार, मी वीर पत्नी, माझं नाव दीपाली रमेश भोसले, मी राहणार कोलवडी, तालुका कोरेगाव, जिल्हा सातारा. या ठिकाणी माझं सासर आहे. माहेर आहे माझं तांबवे, तालुका फलटण, जिल्हा सातारा. हे सैनिकी लाईफ वगैरे सगळं नवीन होतं. मी तर मग मिस्टरांची त्यावेळेस लग्न झालं, त्यावेळेस मिस्टरांची पोस्टिंग होती लेह लद्दाखला. त्याच्यानंतर नंतर पोस्टिंग आली पठाणकोट. त्याच्यामुळे हाय अलर्ट काय असतं किंवा कशा ड्युटीज लागतात, काय वर्किंग असतं, काय असतं, हे तिथे गेल्यानंतर आणखीन जास्त कळलं. तर 18 साली मला वाटते पठाणकोट एअरबेसवर अटॅक झाला होता, त्यावेळेस आम्ही तिथेच होतो पोस्टेड. त्याच्यामुळे आम्ही त्यावेळेस म्हणजे खूप बघितलं जवळून की संध्याकाळी लाईट्स वगैरे फॅमिली क्वार्टर्सच्या ऑफ ठेवायच्या, जेणेकरून त्यांना कळू नये की फॅमिलीज कुठे राहत आहेत त्यांच्या. कारण ऑफिस एरिया एका साईडला होता, क्वार्टर्स एका साईडला होते. मग रात्रभर ड्युटी देणे, परत फॅमिलीजसाठी कसं म्हणजे तिथे हे करत होते, ते बऱ्यापैकी आम्ही जवळून बघितलेलं आहे. आणि माझ्या मिस्टरांची लास्ट पोस्टिंग होती, म्हणजे श्रीनगर लास्ट पोस्टिंग होती, पहाडी एरिया होता, तिथे पाणी वगैरे जरा दूषित असतं. तर ते त्यांना थोडंसं नाही, हेल्थला नाही ॲडजस्ट झालं. वर्षाचा स्ट्रगल आम्ही बरोबर राहून खूप म्हणजे हे केलं, पण त्याच्यानंतर आजारी पडले. त्या क्षणाला कोणीसुद्धा बरोबर नव्हतं. अगदी म्हणजे घरातले पण नाही, कोणीच नाही, कोणीच बरोबर नव्हतं. पण त्याच्यातून पण केलं, सर्वाईव्ह केलं. 28 ऑगस्ट 2019 लास्ट डे. ॲक्च्युली 4 दिवस आधी डॉक्टरांनी मला सांगितलं की आता काही ट्रीटमेंट होऊ शकत नाही. त्यांना कोणाला भेटायचं असेल हे असेल. म्हणजे डॉक्टरांनी आदल्या दिवशी सांगितलं होतं की तुम्ही घरच्यांना कोणाला तरी बोलवा, कोणीतरी मोठी व्यक्ती पाहिजे तुमच्या बरोबर. मी घरी फोन केला, सांगितलं, पण कोणी नाही आलं. जवळपासचे जे नातेवाईक होते ते आले. झालं अंत्यविधी, झाला सगळं झालं ती, पण त्यावेळेस मी टोटली ब्लँक झाले होते पूर्णपणे. शेवटचं मी त्यांना एकच सांगितलं, 2 मुली आहेत, त्यांना फक्त मी बघणार, बाकी काही नाही मी बघणार. म्हणजे माझ्या मिस्टरांचंच असं हे होतं की त्यांनी कधी दुसऱ्याची मदत घेतली नाही. त्यांनी मदत केली सगळ्यांना, पण स्वतः कधी कोणाची मदत घेतली नाही. आणि तेच मला कंटिन्यू करायचं आहे माझ्या आयुष्यात पुढे. त्यांचं स्वतःचंच व्यक्तिमत्व असं होतं की ते कधीही, त्यांनी शेवटच्या श्वासापर्यंत कधीही हार मानली नाही, कधीही हार मानली नाही. आणि ॲक्च्युली म्हणजे मी स्वतः, मी कधी आहे ना स्वतः कधी किराण्याच्या दुकानात गेली नाही किंवा भाजी आणायला कधीच मी गेलेली नाही, कधीच घराच्या बाहेर पडलेली नाही, ना लग्नाच्या आधी ना लग्नाच्या नंतर, कधीच नाही. आत्ता ह्या 1 वर्षात मी बाहेर पडले. आणि हे मला हे त्यांच्याकडूनच शिकायला मिळतं की जोपर्यंत आपण परिस्थितीवर मात करत नाही, हे करत नाही, तोपर्यंत आपल्याला कोणी किंमत देत नाही. माणसांना वाटतं अरे फौजीला काय, सगळं फ्री आहे, काय फौजीचं लाईफ आहे, काय त्यांना काय त्रास आहे, फ्री आहे, पेन्शन भेटते आहे रिटायरमेंटच्या नंतर, आयता पैसा घेतो आहे बसून. पण ते बसून पैसा नाही मिळत त्यांना. इतर लोक फक्त घामाचा पैसा कमवतात, पण फौजीचा पैसा हा त्याच्या रक्ताचा पैसा असतो. ते अक्षरशः त्यांचं रक्त तिथे पुढे सांडलं जातं तेव्हा त्यांना ते भेटतं. आणि कोणाला माहिती नाही आहे 24 तास फौजींची ड्युटी लागते. 24 आवर्स तुम्ही कोणीही ड्युटी करू शकत नाही. 24 आवर्स काय, जोपर्यंत तुम्ही तिथे युनिटमध्ये आहात तोपर्यंत तुम्ही ऑन ड्युटी आहात. तुम्ही 6-6 महिने घरी येऊ शकत नाही. तुम्ही 6 महिने ड्युटी कोणीही करू शकत नाही कंटिन्यू. त्या वातावरणात राहणं प्लस सैनिकांची, त्यांना फक्त कसं असतं माहिती आहे का, एक फक्त आपली वाईफ एवढंच त्यांना मन मोकळं करण्याचं साधन असतं.
वाइफ जवळच ते बोलू शकतात, बाकी ते कोणाजवळही बोलत नाहीत. कितीही प्रॉब्लेम मध्ये असू देत, कितीही त्यांना त्रास होऊ देत, की ते कधी आई वडिलांना सुद्धा आपलं सांगत नाहीत की बाबा मला ड्युटीवर असा असा त्रास झाला की मला असं झालं काय नाही सांगत. फक्त एक वाईफ असते की तिला सगळं माहिती असते की त्यांच्या लाईफमध्ये काय चालू आहे, आणि ते समजून घेणं आणि त्याबरोबर सर्व्हाइव्ह करणं हे खूप अवघड असतं. फौजीची पत्नी होणं हे प्रत्येकाच्या भाग्यात नसतं, त्याला सुद्धा नशीब लागतं. आणि तुम्ही जर फक्त लाईफ पार्टनर म्हणजे फक्त पैसा, एक स्टेटस आणि हे बघत असाल ना, तर फौजीच्या बायकोसारखं स्टेटस हे कोणाचंच नाही आहे. कारण तुम्ही कोणाचीही पत्नी होऊ शकता, कोणाचीही, तुम्ही स्वतःही काहीही होऊ शकता, पण एक फौजीची पत्नी तुम्ही कधीच होऊ शकत नाही. त्याच्यासाठी तुमचं नशीब लागतं. आम्ही पठाणकोटमध्ये होतो पोस्टेड, आणि अचानकच असा फायरिंगचा आवाज आला. मिस्टर माझे ड्युटीवर गेले होते, त्यांची नाईट ड्युटी होती, आणि अचानक म्हणजे एकदम हे झालं, गोंधळ झाला की अरे लाईट्स बंद करा, हे करा, ते करा. पण आम्हाला काहीच माहीत नव्हतं क्वार्टर्समध्ये की काय झालं आहे. तर त्या दिवशी रात्री म्हणजे घरातून 3 वाजता गेले होते मिस्टर दुपारी ड्युटीसाठी म्हणून, आणि ते 1-6 वाजता येणार होते, कारण त्यांची सेकंड ट्रिप होती. 6 वाजता येणार होते परत, पण 6 वाजता आलेच नाहीत. त्याच्यानंतर 8 वाजले, 9 वाजले, अर्धी रात्र गेली. फोन करते, फोन स्विच ऑफ, ना म्हणजे कॉलिंग करू शकत होतो, ना घराच्या बाहेर निघू शकत होतो, काहीच नाही. म्हणजे त्यावेळेस मला स्वतःलासुद्धा माहीत नव्हतं की नक्की बाहेर काय चाललं आहे. आणि अशा वेळेस मग आय थिंक रात्री म्हणजे दुपारी 3 वाजता घरातून बाहेर पडलेले, रात्री 3 वाजता घरी आले की व्यवस्थित दारखिडक्या लावून बस, मी आहे इथेच म्हणून हे सांगायसाठी. पण तोपर्यंत काहीच माहिती नव्हतं की काय झालं. फक्त एवढं कळलेलं की फायरिंग झालेली आहे बाहेर, आणि बाकी काहीच माहिती नव्हतं. तुम्ही स्वतःच्या पायावर उभं राहिलात, पुढे गेलात ना, तरी तुम्हाला बोलणार अरे तिला काय, ती रोज बाहेर जाते, तिला काय, तेव्हा कोण आहे तिच्यावर लक्ष ठेवायला, अशा पद्धतीने. आणि तेच तुम्ही घरात बसलात ना, तरीसुद्धा म्हणणार अरे तिला काय नवऱ्याने कमवून ठेवलं म्हणून बसून खाती येते. त्याच्यामुळे समाज काय म्हणेल आणि काय बोलेल ह्याचा विचार न करता आपली पुढं भविष्यात काय आपल्याला करायचं आहे, आपल्या मुलांचं आपण जे स्वप्न बघितलेली ती कशी पूर्ण होतील याच्याकडे लक्ष द्यावं. समाजाकडे कधीच बघू नये, समाज सगळ्या बाजूनी बोलत असतो. देश म्हणजे मला असं स्पेशली काय द्यावा लागणार नाही, कारण ऑलरेडी सातारा जिल्हा म्हटलं की ते रक्तातच आहे मुलांच्या की भरती होणे. त्यांना स्वतःलाच एवढं म्हणजे देशसेवेचं वेड असतं, कारण त्यांना माहिती आहे ही वर्दी कोणालाही मिळत नाही, ती कमवावी लागते स्वतःलाच. आपण उद्या काहीही होऊ शकतो, कितीही मोठं तुम्ही भले 1 लाखवर पगार घेऊ शकता, 2 लाख घेऊ शकता, आउट ऑफ कंट्री जाऊ शकता, पण तुम्हाला फौजी म्हणून कुठेही आदर भेटणार नाही, किंवा त्या वर्दीमध्ये तुम्हाला कोणीही ते दुसरं हे करणार नाही. ती जर वर्दी तुमच्या अंगावर असेल तर कधी ना कधी एक तरी तुम्हाला सॅल्यूट करेल ना, ज्याला खरंच माहिती आहे की बाबा हां यांच्यामुळे आज आपण इथं आहे, तर ते व्यक्ती मनातून तर हे करणारच, सॅल्यूट करणारच त्यांना. तिच्या आयुष्यातला हा बदल हा तिच्या घरातूनच झाला पाहिजे. कारण मी आता बऱ्यापैकी मी कॅन्टीनमध्ये असते, बऱ्याच लेडीज येतात, बऱ्याच जणांचे काही ना काही प्रॉब्लेम्स मी तिथं ऐकत असते लेडीजच्या. तर सगळ्यांचा इशू एकच आहे की बऱ्याच माझ्या एजच्या असतात, माझ्याशा कमी एजच्या सुद्धा असतात, मग त्यांचासुद्धा तोच इशू आहे की बाबा हां म्हणजे त्यांना पेन्शन आहे, पेन्शनवर सर्व्हाइव्ह होत नाही, 2 मुलं असतात, शाळा असते. आणि एक सांगायचं म्हणजे मेन मुद्दा की फौजींचे म्हणजे ठीक आहे जोपर्यंत ऑन ड्युटी आहेत तोपर्यंत म्हणतात हां बाबा फौजी आहे असं आहे तसं आहे, पण फौजींच्या मुलांना कुठेही शिक्षणासाठी कोणीही मदत करत नाही, कोणीही समजून घेत नाही. त्यांचा समोरून हे असतं की तुम्ही लवकरात लवकर फी भरा. तो एक्सपायर झाला कळलं, 4 दिवस स्टेटसला ठेवतात, त्याचा अंत्यविधी दाखवतात, सगळं हे करतात. पण मनाप झालं ते झालं की त्याच्यानंतर काहीच नाही. वाईफ
पेन्शन तिला मिळावी म्हणून वर्ष वर्ष चक्रा मारते बँकेमध्ये. असं वाटतं ना की बाबा आपल्या मिस्टरांनी एवढा जॉब केला, एवढं सगळ्यांचं संरक्षण करायसाठी तो व्यक्ती स्वतःचं घरदार सोडून मुलं बाळं सोडून सीमेवरती राहिला आणि त्या व्यक्तीच्या परिवाराला तुम्ही काहीच मदत करू शकत नाही. धन्यवाद. जय हिंद.